पाटील सर। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला हा मुद्दा येतोय, आणतोय मी। अध्यक्ष महोदय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्सने अंडर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक ऑर्डर इश्यू केलेली आहे की अध्यक्ष महोदय, टेक्सटाईल कमिशनर नको आहे आणि फ्यू की ऑफिशियल्स हे दिल्लीला शिफ्ट करायचं, म्हणजे जे मुंबईत अनेक वर्षापासून आहे हे कमिशनरेट ऑफ टेक्सटाईल हे दिल्लीला शिफ्ट करायचा निर्णय घेण्याचं अनाऊन्स केलंय। माझं म्हणणं की सगळेच पार्क नाही, हे आपल्या महाराष्ट्रात जास्त मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, गुजरातमध्ये आहे, म्हणून मुंबईत नाही ते मॉनिटर करतात, सगळ्या योजना आहेत ना साहेब। अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं काय, काही नसलं तरी महाराष्ट्रात आणि मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न जर दिल्लीत होत असेल तर तो तुम्ही दोघांनी हाणून पाडा, एवढीच आमची मागणी आहे। त्यांचं उत्तर याच्यावरी जयंतराव बाहेर चालले म्हणून आपण एक मुद्दा उपस्थित केला होता टेक्सटाईलच्या संदर्भात, त्याची माहिती आता सगळी आली आहे। ऍडिशनल सेक्रेटरींनी या ठिकाणी माहिती कळवलेली आहे, मुंबईतील टेक्सटाईल कमिशनरचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही। मुंबई कार्यालयामध्ये 500 स्टाफ आहे, केवळ टेक्सटाईल कमिशनर आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्ली मुख्यालय काही दिवस काम करण्यास सांगितले आहे। टेक्सटाईल मंत्रालयाची पुनर्बांधणी आणि सक्षमीकरण तसेच टेक्सटाईल उद्योगाला काही सवलतीच्या योजना फ्रेम करण्यासाठी त्यांना काही दिवस दिल्लीमध्ये काम करण्याकरता सांगितलं आहे। मुंबईतलं कार्यालय हलवण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही।